ज्या व्यक्तीला आत्मज्ञानाची तळमळ आणि भगवंताच्या भेटीची आस आहे, ओढ आहे आणि भगवंताविषयी ज्याच्या मनात अतीव प्रेम आहे, त्याला भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग अध्यात्मशास्त्रात सांगितलेले आहेत, जसे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग इत्यादी. पण सद्गुरूचा अनुग्रह झाला की ते भगवंताच्या प्राप्तीची वाट दाखवतात. म्हणून सद्गुरू हेच भगवंताचं रूप समजून साधकाने त्याची किंवा सद्गुरू नसल्यास आपल्या दैवताची मानसपूजा करावी. हे उत्तम. मानसपूजा म्हणजे मनानी केलेली पूजा, मनातल्या मनात. माणसाचं जीवन धावपळीचं झालेलं आहे. देवपूजा करण्याला वेळ दुर्मिळ झाला आहे. पूर्वीच्या लोकांसारखी मनाची स्वस्थताही राहिली नाही. सगळं वातावरण गढूळ आणि भ्रष्ट आहे. अशा स्थितीत मानसपूजा करणं उत्तम. मानसपूजेसाठी मनाच्या एकाग्रतेची गरज आहे. यासाठी साधकाने पुढील गोष्टी पाळाव्यात. साधकाने स्वतःचे तामसी आणि राजस गुण टाकण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अतिनिद्रा करू नये. ती प्रमाणात म्हणजे 6 तासांपेक्षा जास्त नसावी. चमचमीत, तेलकट, अतिस्निग्ध पदार्थ असलेले भोजन टाळावे. अकंठ जेवू नये. पोटापेक्षा 2 घास कमीच खावे. खूप बडबड करू नये. आवश्यक असेल तेवढंच बोलावं. बोलण्यावर नियंत्रण असावं. परनिंदा ऐकू नये आणि करूही नये. परनिंदेतून दुष्ट भावना निर्माण होतात आणि मानसिक अधोगती होते. म्हणून हे टाळण्यासाठी परमार्थाची आवड हवी आणि ही आवड वाढण्यासाठी भगवंताचं सतत नाम घ्यायचा प्रयत्न करावा. भगवंताला शरण जावं. म्हणजेच मानसपूजेसाठी साधकाची काया, वाचा आणि मने तयारी झाली असं समजायला हरकत नाही. परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. सद्गुरू हे निर्गुण, निराकार परमात्म्याचेच रूप आहे. सामान्य साधकाचे सद्गुरू हाताचे बोट घट्ट धरून ठेवतात आणि अशा सद्गुरूंचा नित्य सहवास लाभावा म्हणून सद्गुरूंचीच मानसपूजा साधकांनी करणं श्रेयस्कर आहे. मानसपूजेसाठी मनाच्या एकाग्रतेची गरज आहे. त्यासाठी मनाचं स्वरूप कळणंही आवश्यक आहे. मन हे स्पंदन रूप आहे. ते अस्थिर आहे, ते चंचल आहे. आत्ता जमिनीवर असतं तर लगेच आभाळात जातं. आता इथे आपल्याजवळ आहे असं वाटतं तर लगेच पुढच्या क्षणी 1000 मैलाचं अंतर पार करून कुठेतरी गेलं असतं. मन झोपेत सुद्धा काम करतं आणि म्हणून आपल्याला स्वप्न दिसतात, कारण झोपेतही स्पंदन चालूच असतं. कल्पना, अहंकार, तर्क, विचार, स्मृती ही सगळी स्पंदनच आहेत. यांनाच वृत्ती असं म्हणतात. मानसपूजेसाठी ही स्पंदनं थांबवून आपण निवृत्त झालं पाहिजे. म्हणजेच मनाची स्पंदनं थांबवली पाहिजेत. या स्पंदनांना एकत्र गोळा करणं म्हणजेच मनाची एकाग्रता करणं. श्रवण, दृष्टी, स्पर्श, रस आणि गंध या विषयांनाही मनात स्थित केलं पाहिजे. या ज्ञानेंद्रियांचं भटकणं बंद करायला हवं. हे सर्व लक्ष एकाग्रता केंद्रित करण्यासाठी सद्गुरूंचे चरण, त्यांचं रूप मनात आणावं आणि कल्पनेच्या आणि स्मृतीच्या सहाय्याने सद्गुरूंची मानसपूजा करावी. मानसपूजा एकदम जमेलच असं नाही. त्यात चिकाटी हवी.
नित्य नेमानी मानसपूजा केल्यास कालांतरानी साधकाच्या अंतरंगात सद्गुरूंची सचेतन मूर्ती आपोआप दिसू लागेल आणि योग्य वेळी ती आपल्याला मार्गदर्शन करील. एकदा मानसपूजेत साधक खोलवर गेला की त्याला भावसमाधी लागते. मानसपूजेत साधकाच्या शरीराचे भान हरपले पाहिजे आणि मानसीच्या सुंदर गुरुमूर्तीच्या अस्तित्वाशी त्याला एकरूप होता आले पाहिजे. केवळ सद्गुरूच आहेत, मी नाही, अशी अवस्था मानसपूजेत यायला हवी. मानसपूजा करण्यास पहाटे 4 ते 5 ही वेळ उत्तम आहे. ही वेळ ब्राह्ममुहूर्ताची आहे. पण साधकांना ही वेळ जमत नसेल तर इतर कोणत्याही सोयीच्या वेळी मानसपूजा करायला हरकत नाही. पण रोज मानसपूजेची वेळ मात्र ती एकच असावी, शक्यतो बदलू नये. मानसपूजेसाठी मन पवित्र असावे लागते. शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध शरीर असले तर उत्तमच. पण जर स्नान करणं शक्य नसेल तर कमीत कमी हातपाय तोंड धुवून शुचिर्भूत होऊन मानसपूजा करायला हरकत नाही. मानसपूजेला आसनाचं बंधन नाही. पायांना किंवा शरीराला रग लागणार नाही असं कोणतंही आसन चालेल. मानसपूजेत व्यत्यय येऊ नये म्हणून सुखासन घालून बसणं उत्तम. मानसपूजा करताना सुरुवातीला मन मध्ये मध्ये भटकतच, म्हणून अशा वेळी आपणाकडून घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागून पुढे पूजा चालू ठेवावी. असं केल्यास कालांतराने मानसपूजेत मन भटकण्याचं आणि भरकटण्याचं प्रमाण कमी होत जाईल. आपले सद्गुरू देहात असले आणि आपण त्यांचं दर्शन घेतलं असेल तर मानसपूजेत सद्गुरूंचे सगुण रूप मनश्चक्षुंसमोर आणणं सोपं जाईल. पण जर आपल्या सद्गुरूंना सदैव पाहिलं नसेल तरी त्यांची प्रतिमा पाहिलेली असल्यामुळे त्या प्रतिमेतील सद्गुरूंची मूर्ती मानसपूजेत आणता येऊन सचेतन करता येईल. मानसपूजेत पादुकांचे किंवा संपूर्ण सचेतन देहरूपाचं पूजन करता येईल. तुकोबा म्हणतायत, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. मानसपूजेचं मूळ तत्वच इथे तुकोबा सांगतायत. तर समर्थ रामदास स्वामी नवविधा भक्तीच्या 4थ्या दशकातील 5व्या समासात अर्चन भक्तीचं वर्णन करताना मानसपूजेविषयी सांगतात. या समासात ते म्हणतात, नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानसपूजा मूर्ती ध्याने या नाव पाचवी भक्ती. यालाच ते अर्चन भक्ती म्हणजेच कल्पनेच्या आधारे मनातल्या मनात उपास्य देवतेची स्थापना करून बाह्यमूर्तीची जशी अर्चना करतो तशीच कल्पनेनी मनात करावी आणि हृदयातच पूजेनंतर त्या मूर्तीला विश्रांती द्यावी असं समर्थ सांगतात. ही एक सर्वसामान्य अशी पद्धत आहे. साधकाला या पद्धतीत काही बदल करून स्वतःची एखादी पद्धत स्वीकारून पूजा करायला हरकत नाही. प्रत्येक साधकाने रोज नियमाने मानसपूजा करावी, म्हणजे साधकाच्या दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. सद्गुरूंची मानसपूजा म्हणजे सदैव सद्गुरूंचा सहवास लाभणंच होय. आता मी मानसपूजेला सुरुवात करणार आहे. पहाटेच्या वेळी बिछाण्यातच मी सुखासन घालून बसलो आहे. माझे चर्मचक्षु मी आता हळूहळू बंद करत आहे. माझ्या मनाच्या खोल गाभाऱ्यात उतरून मी आता कल्पना करण्यास सुरुवात करत आहे. आकाशामध्ये लालिमा पसरला आहे. फुलांचा सुगंध सर्वदूर पसरलेला आहे. शहनाईचे मंजूळ सूर माझ्या कानावर पडत आहेत.
वेदघोषांचे मंद स्वर परिसरात पसरलेले आहेत. हृदयातील रक्तवर्णाच्या कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलत आहेत. त्याच्या मध्यभागी सद्गुरूंच्या तेजस्वी अशा पादुका त्या कमळात स्थानापन्न आहेत. प्रकाशरूपाने श्री सद्गुरू पादुकातून बाहेर येऊन सद्गुरूंची प्रसन्न वदन अशी सगुण मूर्ती माझ्यासमोर हळूहळू प्रकट होत आहे. मी माझ्या सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून त्यांना मनःपूर्वक नमस्कार करतो आहे. त्यानंतर चंदनाचा पाठ मांडून मी माझ्या सद्गुरूंना आदराने त्यावर उभं राहण्याची विनंती करत आहे. सद्गुरू पाटावर उभे राहिल्यानंतर त्यांचे चरणकमल सुवर्ण कलशातील जल घालून मी धूत आहे. त्यानंतर चांदीच्या फुलपात्रातून दूध घालून व नंतर पुन्हा एकदा जलाने त्यांचे चरण धूत आहे. त्यानंतर शुभ्र वस्त्राने त्यांचे चरणकमल पुसून कोरडे करून त्यावर मी हळद कुंकू वाहत आहे. श्री सद्गुरूंनाही कुंकुम तिलक लावून सुवर्ण तबकातील चांदीच्या निरांजनाच्या ज्योतींनी मी सद्गुरूंना पंचारती ओवाळत आहे. त्यानंतर श्री सद्गुरूंना रत्नजडित सिंहासनावर मी बसण्याची विनंती करत आहे. चरणकमल ठेवण्यास सिंहासनापुढे चांदीचा चौरंग ठेवलेला आहे. त्यानंतर सद्गुरूंच्या चरणकमलावर सुवर्णपात्राने शुद्धोदक घालून त्यांचे चरण मी धुवत आहे. त्यानंतर पंचामृताने चरणक्षालन मी करत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चरणकमलांना शुद्धोदकाने स्नान घालत आहे. त्यानंतर चरणांवर उंची आणि अतिशय मंद पण सुगंधित अशा अत्तराचं लेपन करत आहे. शेवटी आणखी एकदा उष्णोदकाने सद्गुरूंच्या पादुकांवर स्नान घालत आहे. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र मलमली वस्त्रांनी मी सद्गुरूंचे चरणकमल पुसत आहे. नंतर स्वस्तिक चिन्हांकित चंदन गंध त्यांच्या पावलावर रेखत आहे. त्यानंतर माझ्या श्री सद्गुरूंना कुंकुम तिलक लावून श्री सद्गुरूंच्या गळ्यामध्ये जाई जुई आणि इतर अशा अनेक सुगंधी आणि रंगीत फुलांचा सुंदर पुष्पहार मी घालत आहे. मी माझ्या सद्गुरूंना विविध सुवर्णालंकार अर्पण करत आहे. माझ्या सद्गुरूंसाठी उत्तम उंचीचं तलम असं रेशमी वस्त्र मी अर्पण करत आहे. शेवटी चरणकमलावर अष्टभावयुक्त असलेलं माझं स्वतःचं हृदय कमळ मी अर्पण करत आहे. चांदीच्या निरांजनातील साजूक तुपाची वात आता मी प्रज्वलित करीत आहे. त्यानंतर मी सद्गुरूंच्या आवडत्या पदार्थांचं नियोजन एका चांदीच्या ताटात करून त्याचा नैवेद्य सद्गुरूंना दाखवत आहे. चांदीच्या फुलपात्रातून केशर वेलदोडा बदाम मिश्रित दूध प्राशन करण्यास मी सद्गुरूंना अर्पण करत आहे. चांदीची निरांजनं सद्गुरूंसमोर ओवाळून त्यांची आरती करत आहे. त्यानंतर पूजन केलेल्या शांत सुंदर आणि तेजस्वी
अशा सद्गुरुमूर्तीचं अतिशय प्रेमभरानं मी अवलोकन करत आहे आणि नंतर संपूर्ण भाव आणि शरणागती मनात ठेवून मी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करत आहे. सिंहासनावर बसलेले श्री सद्गुरू यांच्या समोर हात जोडून उभं राहून संपूर्ण आणि अनन्य शरणागतीने मी आत्मकथन करत आहे. चुकलेल्या गोष्टींबद्दल क्षमा याचना करत आहे. श्री सद्गुरूंच्या समोर हात जोडून उभं राहून संपूर्ण आणि अनन्य शरणागतीनं मी आत्मकथन करत आहे. डबडबलेल्या डोळ्यांनी मी चुकलेल्या गोष्टींबद्दल सद्गुरूंकडे क्षमा याचना करीत आहे. त्यानंतर सद्गुरूंना भोजनासाठी चलण्याची मी हात जोडून विनंती करीत आहे. भोजनासाठी बसण्यासाठी मी सद्गुरूंना चंदनाचा अतिशय नक्षीदार आणि घाटदार पाट ठेवलेला आहे. समोर तसाच एक नक्षीदार आणि घाटदार पाट ताट ठेवण्यासाठी ठेवला आहे. त्या पाटावर मी चांदीचं ताट मांडलं आहे. त्या ताटात सर्व अन्नपदार्थ वाढण्यासाठी म्हणून चांदीच्या वाट्याही ठेवलेल्या आहेत. शेजारीच चांदीचा पाणी भरलेला कलश व फुलपात्र ठेवलं आहे. ताटाभोवती सुबक रंगीत अशी रांगोळी काढलेली आहे. सगळीकडे उदबत्त्यांचा मंद पण अतिशय सुगंधित असा सुवास दरवळला आहे. आता मी श्री सद्गुरूंच्या पानामध्ये संपूर्ण सोवळ्यामध्ये पाकसिद्ध केलेले पदार्थ सद्गुरूंच्या पानामध्ये वाढत आहे. वाढून झाल्यानंतर श्री सद्गुरूंना मी भोजनास प्रारंभ करण्याची विनंती करत आहे. सद्गुरू भोजन ग्रहण करत असताना त्यांना आवडलेले पदार्थ मी मनापासून आग्रह करून व प्रेमाने वाढत आहे. तसंच माझ्या सद्गुरूंना काय हवं काय नको याबद्दल मी सतत लक्ष ठेवत एकीकडे त्यांना वारा घालत त्यांच्या शेजारी उभा आहे. भोजनामध्ये सद्गुरूंना आवडतील असे सात्विक पण उत्तम पदार्थांचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये पंचपक्वान्न म्हणजेच पुरणपोळी बासुंदी श्रीखंड अशी मिष्टान्नही आहेत. ती सर्व मिष्टान्न मी माझ्या सद्गुरूंना आग्रहाने वाढत आहे. शेवटी स्वच्छ पांढरा आणि सुवासिक भात मी सद्गुरूंच्या पानामध्ये वाढत आहे. त्यावर सद्गुरूंना आवडेल असं अधमूर दही वाढत आहे. दही भात खाऊन होताच चांदीच्या पात्रातून गार आणि किंचित सुगंधित वाळायुक्त पाणी मी सद्गुरूंना पिण्यासाठी अर्पण करत आहे. सद्गुरूंच्या हस्तमुख प्रक्षालनासाठी पाणी आणि तस्त मी पुढे करत आहे. सद्गुरूंचे हात किंचित उष्ण अशा पाण्याने मी धुवत आहे. सद्गुरूंना मुख पुसण्यासाठी किंचित पाणी मी हातावर देत आहे. सद्गुरूंचे हात आणि मुख धुवून झाल्यावर पुसण्यासाठी त्यांना मी शुभ्र आणि अतिशय मऊ असं सुती वस्त्र देत आहे. सद्गुरूंनी हात पुसल्यानंतर श्री सद्गुरूंना मखमली मंचकावर बसवून त्यांना तांबूल म्हणजेच विडा देत आहे. आणि भोजनानंतरच्या विश्रांतीसाठी माझ्याच हृदयकमलावर
सूक्ष्म रूपात विराजमान होण्याची विनंती मी माझ्या सद्गुरूंना करत आहे. श्री सद्गुरू सगुण रूपामधून एक एक प्रकाश किरण निर्माण करत माझ्या हृदयात प्रवेश करत आहेत आणि माझ्या रक्तवर्ण हृदय कमळावर सद्गुरूंच्या सतेज पादुका मला स्थानापन्न झालेल्या दिसत आहेत. माझ्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वादासाठी मी आता त्यांची प्रार्थना करीत आहे. शेवटी करावी प्रार्थना एक, रामा तुला मी शरण देख. जे जे म्हटले मी माझे, ते ते सर्व रामा तुझे. आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुझ शरण. वासना न उठो दुजी काही, नामा मध्ये प्रेम भरपूर देई. सदा रहावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण. नीती धर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन. न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही. आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण. रामा जे जे काही तू करी, त्यात समाधानाला द्यावे पुरी. आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी. तुझे नामाची आवडी, याहून तुझे मागणे नसावे उरी. हेच द्यावे मला दान, दीन आलो तुला शरण. रामा मला एकच द्यावे, तुझे अनुसंधान टिकावे. नको नको ब्रह्मज्ञान, काव्यशास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान. कामक्रोधाचे विकार जाळता ती वारंवार. आता तारी अथवा मारी, तुझी कास कधी न सोडी. रामा अन्यायाचा कोटी, तूच माय घाली पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकिले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दारा प्रती. आता रामा नको बाहू अंत, तुझ वीण शून्य वाटे जगत. ज्याचा ज्याचा केला मी स्वार्थ, ते ते झाले दुःखाला कारण. आता रामा सुख दुःख दोन्ही, केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तसे ठेवी, या वीण तुझे न मागणे काही.
ऐसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान। भिकारी आला दारी त्याला दाता दूर नसारी। ही आजवर ऐकली कीर्ती धावत आलो रघुपती। आता मनास येई तैसे करी मी पडलो तुझा दारी। आता राम तुझा झालो करते पणातून मुक्त झालो। माझे सर्वते तुझे पाही माझे मी पण हिरोन जाई। रामा आता एकच करी वृत्ती सदा राहो तुझे वरी। रामा मी कोठे जावे तुझ वाचून कोठे रहावे। देह बुद्धीची नडफार ती करावी रामा तुम्ही दूर। आजवर विषय केला आपलासा न ओळखिता पडलो त्याचा फासा। रामा सर्वसत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती। तुमचे जवळ मागणे दुजे नाही हृदयात तुझा वास अखंड राही। आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन मन केले अर्पण। तुमसे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन। ऐसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंत मनी आणून। ऐसे भावे अनन्य दीन तात्काळ भेटेल रघुनंदन। ऐशी रामास मारा हाक तो दूर नाही 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 खास। श्रीराम श्रीराम श्रीराम। अशी प्रार्थना केल्यावर मी हळूहळू सद्गुरूंचं स्मरण करत मानसपूजा संपवत आहे। मानसपूजा संपल्यानंतर हृदयात ठेवलेल्या सद्गुरूंचं चिंतन करत 5 मिनटं तसंच डोळे बंद करून आसनावर बसून राहावं आणि नंतर हळूहळू आपले डोळे उघडावे।